सनातन संस्था नेमकी करते काय, सनातनच्या गोव्याच्या आश्रमात चालतं तरी काय आणि याचे प्रमुख जयंत आठवले आहेत तरी कोण, ते काय करतात, या सगळ्याचा आढावा घेतलाय गोव्यातून. गोव्यात पणजीपासून 30 किलोमीटरवर असलेला हा रामनाथी मधला सनातनचा आश्रम प्रामुख्यानं हिंदू धर्म, देवदेवता, धर्माचरण यासंबंधी इथं काम चालतं. सनातन संस्थेचं सनातन प्रभात हे दैनिकही याच आश्रमातून प्रकाशित होतं. याच आश्रमात सनातनचे प्रमुख डॉक्टर जयंत बालाजी आठवले राहतात. पूर्वी ते संमोहन विद्या शिकवायचे. पूर्वी संमोहनाद्वारे भूतबाधा वगैरे वगैरेवर ते उपचार करायचे. उच्च शिक्षित असलेले आठवले हिंदू धर्मरक्षणासंदर्भात मार्गदर्शन करतात. पण मडगाव बॉम्बस्फोटानंतर ते सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नाहीत. ते कोणालाही भेटतही नाहीत. गोव्याचा बॉम्बस्फोट आणि गौरी लंकेश, गोविंद पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणातल्या काही आरोपींचे नातेवाईक या आश्रमात राहायला असल्याचं सांगितलं जातं. पानसरे हत्याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी अटक केलेल्या वीरेंद्र तावडे आणि समीर गायकवाड यांचे या आरोपींशी चांगले संपर्क होते असा पोलिसांचा दावा आहे. त्यामुळे दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा सरळ संबंध गोव्यातल्या सनातन आश्रमाशी जोडला जातोय. आता गोमंतकी लोकांनी पुढे यायला पाहिजे आणि जे संस्था आपले गोव्याचे नाव बदनाम करत आहेत ते गोव्यात नकोय. आणि जर त्यांना गोव्यात ठेवायचं असेल तर त्यांनी सुधारायला पाहिजे, कारण आम्ही त्यांच्या विचारांचे माणसं नाही. गोव्यात सनातन सारखी एक संस्थेचं हेडक्वार्टर असावं आणि त्याच्यातली माणसं ह्या माणसांना इन्व्हेस्टिगेशन करतायत, इन्व्हेस्टिगेशन करतायत की तुम्ही जाऊन बॉम्बस्फोट घालून माणसांना मारा म्हणून. कल्पना करा, आता सगळे गणेश चतुर्थी सण आहे, ईदचा आहे, सगळंच आहे. मग माणसांना मारणं हा कारखाना जर देशाच्या अधिकृतरित्या चालत असेल तर ते चुकीचं आहे. 2011 सनातनच्या आश्रमाबाहेर निरोध मिळू लागले. शिवाय या आश्रमाला सरकारी दवाखान्यातून निरोध पुरवले जात असल्याचं प्रकरण पुढे आलं. म्हणून हा आश्रम ज्या वांदोडा पंचायतीच्या हद्दीत येतो त्या पंचायतीनं आश्रम बंद करण्याचा ठराव मंजूर केला होता. आता पुन्हा सनातनवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. अनिल पाटील, झी मीडिया, गोवा.